हॅलो, आज आपण गुणाकार करण्याची एक नवीन पद्धत शिकायला भेटलो आहोत. आपण सुरू 51x24 नी करूया. ठीक आहे, 51x24 करण्यासाठी असा एक चौरस काढायचा. तर चौरसामध्ये अजून 4 चौरस आणि प्रत्येक चौरसाला त्रिकोणांमध्ये विभागायचं, 2 2 त्रिकोणांमध्ये. ठीक आहे, आपल्याला 51x24 करायचं आहे. मग आपण ह्या चौरसाच्या वरती 5 आणि 1, म्हणजे 51 चे 5 आणि 1, आणि डावीकडे 24 चे 2 आणि 4 असे लिहूया. आणि मग 1 आणि 4 ह्या त्यांच्या समोरच्या चौरसामध्ये 1x4 म्हणजे 4 असं लिहूया खालच्या त्रिकोणामध्ये. तसंच 4x5 म्हणजे 20, मग वरच्या त्रिकोणामध्ये 2 आणि खालच्या त्रिकोणामध्ये 0. मग 2x1 2 आणि मग 2x5 10, म्हणजे वरच्या त्रिकोणामध्ये 1 आणि खालच्या त्रिकोणामध्ये 0. मग आता आपण ह्याला अशा तऱ्हेच्या भागांमध्ये विभागूया, 4 भागांमध्ये विभागूया. आपण ह्या भागांना रंगही देऊ शकतो. आता बघूया. हा, तर शेवटच्या त्रिकोणामध्ये फक्त 4 आहेत, म्हणजे 4. 0 अधिक 2 म्हणजे 2, 2 अधिक 0 म्हणजे 2, आणि मग 1 म्हणजे 1 2 2 4. आता ह्याला आपण संख्याच्या रूपात बघितलं तर आता येतं 1224, आणि 51x24 पण 1224च येतं. आहे की नाही मजा? अजून एक उदाहरण घेऊया आणि बघूया, सुरू करूया. हा, 42x21, मग परत वरती 4 आणि 2 आणि डावीकडे 2 आणि 1, मग 1x2 2, 1x4 4, 2x2 4 आणि 2x4 8. आपल्या लक्षात येईल की इथे सगळेच वरचे त्रिकोणामध्ये रिकामे आहेत. ते करण्यासाठी आपण 0ही लिहू शकतो. तिकडे जिथे रिकाम्या जागा असेल तिकडे आपण 0ही लिहू शकतो. ठीक आहे, मग आता ह्या भागांचा आपण जोड करूया. तर 2 म्हणजे 2, मग 4 अधिक 4 8, आणि मग 8 म्हणजे 8, म्हणजे मिळतं किती? 882 बरोबर. आता 42x21 किती होतं बघा, 882 होतं. तुम्ही करून बघितलं ना? हा, मग आता आपण 2x2 संख्या करून बघितल्या. मग तुम्ही विचारत असाल, पण मोठ्या संख्या झाल्या तर? जसं 3x3 किंवा 3x2 मग काय करायचं? तसं आपल्याला 159x45 करायचंय. मग आपण ते कसं करणार? चला आपण करून बघूया. ह्याच्यासाठी आपल्याला एक आयत घ्यावा लागेल 3/2 चा. 159 मध्ये 3 अंक आहेत म्हणून तो 3, आणि 45 मध्ये 2 अंक आहेत म्हणून 2, म्हणून 3/2 चा आयत घेऊया. मग आपण 159 मधले 1 5 9 हे वरती आणि 45 मधले 4 आणि 5 डावीकडे असं लिहूया. ठीक आहे, मग आपण काय करायचं? 5 च्या समोरच्या आयतामध्ये 5 ने 159 ला 1 5 आणि 9 ला गुणून त्या संख्या लिहायच्या आहेत, आणि मग तसंच 4च्या आयतासमोर लिहायच्या. बघूया, 5 म्हणजे 4 5x9 किती? 45. मग 4 आणि 5, 5x5 25 म्हणजे 2 आणि 5, 5x1 5 म्हणून 5, मग 4x9 36, 4x5 20 म्हणजे 2 आणि 0, आणि मग 4x1 4 म्हणून 4 बरोबर. आता आपण आपल्याला माहित असलेल्या भागांमध्ये विभागूया असं. ठीक आहे, मग आता जोडायला लागूया. मग 5 म्हणजे फक्त 5च, मग 5 अधिक 4 अधिक 6 म्हणजे 15, म्हणजे 5 आणि हातचा आला 1. मग 4 अधिक 2 अधिक 3 अधिक 1 म्हणजे 11 म्हणजे 1 आणि हातचा आला 1. आणि मग 4 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 7, मग 7 1 5 5. आता ह्याला जसं आपण संख्या रूपात बघितलं तर किती मिळतं? 7155 बरोबर. आणि 159x45 किती होतं? 7155. आहे की नाही मजा? आता हीच पद्धत तुम्ही कुठच्याही संख्यांना वापरू शकता. 4x4 4x5 कुठच्याही मोठ्या संख्यांना आपण वापरताय. पण आता आपण हे बघूया की ही संख्या काम का करते. हा ठीक आहे, आता आपण जसं 159x45 करायचं असेल आपल्या पद्धतीने तर कसं करू? हे असं दिसेल ना बरोबर बघा. ठीक आहे, आता नवीन पद्धतीमध्ये कसं दिसेल? हे असं दिसेल बरोबर. ठीक आहे, आता ह्या दोघांमधले साम्य बघायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता इथे नीट बघा. हा, ही जी आपली निळ्या संख्या आहे ती काय आहेत? ही 5x159 ही संख्या आहे. तसंच ही खालची जी लाल संख्या आहे ती काय आहे? 45 मधल्या 40x159 बरोबर ना, ही अशी संख्या आहे. आता आपण उजवीकडे बघूया. उजवीकडे आपण बघितलं तर खालचा जो आयत आहे, जो निळ्या संख्या आहे, तो 5x159 चा आयत, आणि वरचा जो आयत आहे तो 40x159 चा आयत बरोबर. तेच नाही फक्त, तर आपण हे बघूया. 5x50 म्हणजे 250, म्हणून आपण 200 वरती लिहितो आणि 50 खालती.
तसंच 5 × 100 = 500 म्हणजे इथे आपण 500 खालती लिहिले. मग तसंच 40 × 9 = 360 म्हणून 300 वरती आणि 60 खालती. आता हा आपण जसा प्रत्येक भाग बघितला आपण विभागलेला, तर ह्या भागामध्ये 1000 सगळ्या संख्या आहेत, तसंच ह्या भागामध्ये 100 सगळ्या संख्या आहेत, ह्यामध्ये सगळ्या 10 आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्या 5 आहेत. आपण अजून केलेले उदाहरणं पण बघून बघा हे असं होतंय का, आणि नवीन उदाहरणं पण करून बघा. थँक्यू.